फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे. ते थालीपीठ आपल्याला घरच्या साहित्यातच आणि तेही 15 मिनिटात आपलं हे थालीपीठ होणार आहे फ्रेंड्स. तर एकदम खरपूस आणि असं पौष्टिक टेस्टी असं आपलं थालीपीठ बनवणार आहे आपण. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली एक जुडी, ती व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे आणि नंतर चांगली स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायची चांगली, कारण बऱ्याच वेळेस कोथिंबीरमध्ये माती कचरा वगैरे असतो तर तो निघून जातो. आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि लसणाची पेस्ट घेतलेली, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट घेतलेली आहे. आणि लगेचच आपल्याला ती आता कोथिंबीर कापून घ्यायची आहे. जेवढी बारीक चिरता येईल तुम्हाला तेवढी बारीक कोथिंबीर चिरायची, जेवढी स्वच्छ बारीक करता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आपल्याला. आणि ज्याच्यात कोथिंबीरमध्ये ज्या मोठ्या मोठ्या काड्या असतील त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ही कोथिंबीर एकदम बारीक कापून झालेली आहे. मग आता एक परात घेऊ मोठी, त्या परातीत आपल्याला ही कोथिंबीर टाकून घ्यायची, चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यातच आपल्याला पुन्हा आपण जो बारीक चिरलेला एक कांदा आहे तर तो कांदाही त्याच्यात आपण टाकून घ्यायचा. वाटीभर कमीत कमी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. मग तो कांदा टाकून घेऊ, नंतर जी आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्यांची आपण पेस्ट करून ठेवली होती ती पेस्टही त्याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायची. आणि जे आपल्याला घरच्या साहित्यातच आपल्याला बनवायचं आहे म्हणजे मग बेसन पीठ घ्यायचं आहे. तर 2 वाटे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं. बऱ्याच बायकांकडे काय होतं, थालीपीठ भाजते त्यांच्याकडे तयार नसते आणि 9 टायमावरही मुलं थालीपीठ मागतात किंवा घरातले माणसंही मागतात. मग बनवायचं म्हटलं तर फजिती होते. तर मग अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर 2 वाटे आपल्याला त्याच्यात गव्हाचं पीठही आपल्याला ॲड करायचं आहे. मग 2 वाट्या बेसन पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ. तुमच्याकडे जर ज्वारीचं बाजरीचं जर असेल तर तुम्ही तेही त्याच्यात मिक्स करू शकतात. मग त्याच्याने अजून तुमच्या थालीपीठची टेस्ट वाढेल. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही त्याच्यात. नंतर जिरे टाकायचे, ओवा टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात. तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट टाकून घ्यायचे. आणि तीळ टाकायचे. तीळमुळे काय होईल, आपल्या थालीपीठची चव अजून एकदम छान येते. आणि मग नंतर आपल्याला पाणी अगोदर हळद टाकायची 1/2 चमचा. आणि नंतर हे कोरडंच पीठ आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण कोरडंच सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. का मग काय होतं, सगळं मीठ मिरची जे आहे तर ते सगळं आपलं व्यवस्थित सगळ्या पिठाला लागेल. आणि कोथिंबीर कांदा आपण लसूण पेस्ट टाकली ती सगळी मिक्स होईल व्यवस्थित. आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ सैलसर भिजवायचं आहे, घट्ट भिजवायचं नाही आहे. कारण थालीपीठ थापताना मग ते आपलं थालीपीठ पटापट पसरलं पाहिजे आणि सॉफ्ट झालं पाहिजे, एकदम मऊ असं थालीपीठ आपलं झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, त्याच्यात 1 चमच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे त्या पीठात 1 उगळीवर. आणि नंतर मग हे पीठ असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की एकदम सैलसर मी असं पीठ भिजवलेलं आहे. आणि पुन्हा मग आता जे आता हाताला चिटकलेलं आहे किंवा परातीला जे चिटकलेलं आहे ते एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा उलटणीच्या साह्याने तुम्ही ते असं काढू शकता सगळं. आणि व्यवस्थित आपली परात आपण क्लीन करून घ्यायची आणि व्यवस्थित असं ते पीठ एक साईडला कोपऱ्याला लावून घ्यायचे. आणि मग नंतर आपण 1 वाटीत पाणी घेऊन ते परातीत असं साईडला ठेवायचं आहे. मग आता तवा घेऊ, तव्याला आपण तेल लावून घेऊ. तव्याला तेल याच्यासाठी अगोदर लावायचं, कारण बऱ्याच बायका काय करता, तवा गॅसवर ठेवता आणि मग त्याच्यावर तेल टाकायचं आणि मग नंतर वरून ते थालीपीठ टाकायचं. आणि जेव्हा ते आपण थालीपीठ टाकायला जातो तर ते तेल अंगावर उडतं आणि बऱ्याच वेळेस चटका लागतो. त्याच्यासाठी अगोदरच तव्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. आणि एक स्वच्छ धुतलेला असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे थालीपीठ थापण्यासाठी. त्याच्यावर अगोदरच पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण असा ओला करून घ्यायचा आहे. तर पोटपाटावर ठेवून घेतला आहे मी आणि त्याच्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे. मग आता एक पिठाचा गोळा घेऊ आपण. असं बघू शकता तुम्ही, छोटासा ज्यांना नवीन शिकणारे असेल त्यांनी छोटासाच घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने पाणी लावून लावून आपलं हे थालीपीठ आपण असं थापून घ्यायचं आहे. सारखं मग हाताला चिटकायला नको, मग परत पाण्यात हात बुडवायचा आहे आणि थापून घ्यायचं आहे. 1 वाटीत तुम्ही साईडला पाणी घेऊन ठेवायचं आहे आणि सारखं असं थापत राहायचं आहे पाणी घेऊन ते. आणि जेवढं पातळ तुम्हाला थालीपीठ करता येईल तेवढं पातळ हे आपलं थालीपीठ करून घ्यायचं आहे. आणि त्याला असे छिद्रे पाडून घ्यायचे. छिद्रे यासाठी पाडायचे का मग तुमचं जे थालीपीठ आहे तर ते कच्चं राहणार नाही आणि सगळ्या साईडने व्यवस्थित असं भाजले जाईल. मग आता बघू शकता तुम्ही, आता हे थालीपीठ मी तव्यावर टाकून घेतलेले आहे अशा पद्धतीने, आल्हात कपडा उचलून. आणि मगच ते थालीपीठ टाकून घ्यायचं आहे तव्यावर. आणि एकदम पातळ असं छान आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही, मस्त. आणि मग नंतर आता त्याला साईडने थोडं थोडं तेल सोडायचं आहे आपल्याला, किंवा जे आपण ते छिद्र पाडलेले आहे
तर त्या छिद्र्यांमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे, म्हणजे त्याच्याने आपलं हे थालीपीठ सगळ्या साईडने असं भाजले जाईल मस्त असं खरपूस तयार होईल. दोन्ही साईडने आपल्याला आहे ना हे मीडियम गॅसवर भाजायचं आहे, फुल गॅसवर भाजायचं नाही आहे, नाही तर मग ते करपून जातं बऱ्याच वेळेस. आणि मग आता हे उलथून घेऊ आपण. हे एक साईडने भाजून झालेलं आहे तर बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आपल्या थालीपीठला आणि मस्त असं भाजून झालं आहे. तर बघताच तोंडाला पाणी येतं आणि लगेच खायची इच्छा होते. असं गरमागरम थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत कशासोबतही तुम्ही हे दह्यासोबतही थालीपीठ तुम्ही खाऊ शकता. आणि मुलांनाही एक मस्त सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवण म्हणूनही तुम्ही एक पौष्टिक असं अन्न मुलांना देऊ शकता. तर एकदम छान असं थालीपीठ तयार झालं. तर फ्रेंड्स, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.